बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत टर्नबकलचं न्यूमरिकल. लास्ट लेक्चर मध्ये आपण त्याचे एक डिझाईन प्रोसिजर पाहिली होती, आज एक न्यूमरिकल बघूया. क्वेश्चन काय दिला बघा, द पुल इन द टायरॉड ऑफ एन आयर्न रूफ ट्रस इज अ 50 kN. सो पुलिंग फोर्स दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे पुलिंग फोर्स, दॅट इज 50 kN. किलो न्यूटनचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला न्यूटन मध्ये. सो व्हॅल्यू काय, इट इज 50 × 10⁻³ न्यूटन. डिझाईन अ सुटेबल ऍडजस्टेबल स्क्रू जॉईंट सांगितलंय, बरं. स्क्रूज राहतो ना त्याच्यामध्ये, जो रॉड आहे तो बेसिकली एक प्रकारचा स्क्रू आहे, ठीक आहे. द परमिसिबल स्ट्रेसेस आर 75 MPa इन टेन्शन. परमिसिबलच सांगितलंय, अल्टिमेट नाही आहे. नकल जॉईंटमध्ये मी तुम्हाला अल्टिमेटची कंडिशन सांगितली आहे, ती सगळ्या ठिकाणी लागू होते. टेन्शनमध्ये किती सांगितलंय, 75 MPa. शेअरिंगमध्ये म्हणजे टाऊची व्हॅल्यू दिली आहे, दॅट इज 37.5 MPa. अँड द क्रशिंग सिग्मा सीची व्हॅल्यू दिली आहे 90 MPa. आपल्याला काय करायचं आहे, एक डिझाईन प्रोसिजर करायचं आहे. आपल्याला एक टर्न बकल डिझाईन करायचं आहे. डिझाईन अ सुटेबल टर्न बकल म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी. मग टर्न बकल काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय लागेल, आपल्याला परमिसिबल लोड दिलेला आहे त्याच्यावरून आपण सगळ्यात पहिले काढून घेऊया डिझाईन लोड. डिझाईन लोड काय सांगितलं होतं, की जो डिझाईन लोड आहे तो 1.3 times राहतो कशाच्या, परमिसिबल लोडच्या. सो डिझाईन लोड शुड बी इक्वल टू किती आलं पाहिजे, 1.3 × लोड किती सांगितलं, दॅट इज 50 × 10⁻³. हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की डिझाईन लोड जो आहे तो आपण थोडा जास्तच कन्सिडर करतो, है ना, कारण फेल्युअर आलं नाही पाहिजे म्हणून. तर मग जो डिझाईन लोड आहे आपला तो किती येईल, सो 1.3 × 50 किती येईल, 13 × 5 असेल, 65 × 10⁻³. इथून काय भेटलं तुम्हाला, डिझाईन लोड. डिझाईन लोड फाइंड आउट केल्यानंतर आपण आपलं पहिलं डायमेन्शन फाइंड आउट करूया. आणि ते पहिलं डायमेन्शन काय फाइंड आउट केलं होतं आपण, डायमीटर ऑफ रॉड, ठीक आहे, डायमीटर ऑफ रॉड काढायचं, ठीक आहे. डायमीटर ऑफ रॉड साठी फॉर्म्युला काय लिहून दिला होता, डिझाईन लोड इज इक्वल टू काय लिहिलं होतं, π/4 × कोणता डायमीटर होता, कोर डायमीटर, π/4 DC² मल्टीप्लाय बाय सिग्मा टी. हा फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला, PD इज इक्वल टू π/4 DC² × σT. आता आपल्याला याच्यावरून काढायचं काय, कोर डायमीटर काढायचं आहे. आपण डिझाईन लोड माहिती आहे आपल्याला किती आहे, 65 × 10⁻³ इज इक्वल टू π/4 × DC² × σT ची व्हॅल्यू. सिग्मा टी ची व्हॅल्यू किती आहे, 75, 4 इकडे येताना मल्टीप्लाय. सो DC² इज इक्वल टू 65 × 10⁻³ × 4 डिवाइड बाय π × 75. ओके, सो या ठिकाणून तुम्हाला काय भेटून जाईल, DC ची व्हॅल्यू भेटेल, ठीक. आणि DC ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची आली पाहिजे जवळपास 33.2 mm. क्वेश्चन रफ करतोय मी आता, हे झालंय आपल्याला. डीसी ची व्हॅल्यू किती सांगितली ना, 33.2 mm. ओके, 33.2 mm ही डीसी ची व्हॅल्यू भेटली पाहिजे. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, येऊन जाईल. बघा इथं आपल्याला कोर डायमीटर भेटून गेला 33.2 mm. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये डिझाईन प्रोसिजरमध्ये सांगून दिलं होतं की 33.2 mm हे आपल्याला कोर डायमीटर भेटलेलं आहे, आणि याच्यावरून आपल्याला काढायचं काय, डायमीटर ऑफ द रॉड काढायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक टेबल दिलेला राहील जो मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला ॲट द बिगिनिंग ऑफ दिस क्वेश्चन. एक तुम्हाला टेबल दाखवला आहे, तसा मी तो व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी पाठवून देईल. तर बघा, अकॉर्डिंग टू द कोर्स सिरीज म्हणतात त्याला, आणि ज्यांच्याकडे टेक्स्टबुक आहे ते पाहू शकतात. तुमचं 11 नंबरचं चॅप्टर इज स्क्रू थ्रेडचं, RS कुर्मीच्या बुकमध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे टेबल. मला वाटतं 11.11 का 11.14 असं काहीतरी पॉईंट येतो त्याच्यामध्ये. अकॉर्डिंग टू कोर्स सिरीज द स्टँडर्ड कोर डायमीटर इज, सो DC इज इक्वल टू 33.2 पेक्षा जो मोठा नंबर आहे कोर डायमीटरचा तो आहे 34.093 mm. काय तो 34.093 mm. आणि 34.093 mm साठी जो करस्पॉन्डिंग डायमीटर ऑफ रॉड आहे, द करस्पॉन्डिंग
डायमीटर ऑफ टाय रॉड, तुमचा जो डायमीटर ऑफ रॉड आहे ज्याला आपण डी ने डिनोट करणार आहे तो येतो 39 mm. करस्पॉन्डिंग डायमीटर ऑफ रॉड किती आहे? 39 mm इतका आहे. मग तुमचा आन्सर कोणता आहे डायमीटर ऑफ रॉडचा? दिस वन इज युअर आन्सर. पहिला डायमीटर ऑफ रॉड किती आहे? 39 mm. ठीक आहे. नेक्स्ट जे आपलं डिझाईन आहे ते आपण करणार आहे फॉर द लेंथ ऑफ कपलर नट. सो लेंथ ऑफ कपलर नटचं डिझाईन कसं करायचं बघू आपण. लेंथ ऑफ कपलर डिझाईन ड्रॉप करून घेऊया. ना तुम्हाला ज्या कंडिशन्स लिहून दिलेल्या आहेत ना की 1.5 टाइम्स बी इक्वल टू डी जातं वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कारण त्या डिझाईनमध्ये आपल्याला यूज करायच्या आहेत. सो जे आपण लेंथ ऑफ कपलर नट फाइंड आउट केली होती ती कशी फाइंड आउट केली होती? कन्सिडर करून आपण डिझाईन लोड कन्सिडर केलं होतं आणि सगळ्यात पहिले काय कन्सिडर केलं होतं? शेअरिंग. दोन कंडिशन आहे ना लेंथ ऑफ कपलर नट काढण्यासाठी, एक शेअरिंगची होती आणि एक क्रशिंगसाठी पण चेक केलेलं आहे आपण. सो शेअरिंगसाठी ज्या वेळेस आपण बघतोय तर फॉर्म्युला काय होता पाहिजे तर तुम्ही इथं मेन्शन करू शकता, ते लिहिलं होतं ना आपण कन्सिडरिंग द शेअरिंग ऑफ द थ्रेड. लिहून लिहित कन्सिडरिंग द शेअरिंग ऑफ थ्रेड, शेअरिंगसाठी कंडिशन काढतोय आपण आणि शेअरिंगसाठी फोर्स कोणता, सॉरी स्ट्रेस कोणता राहतो? शेअर स्ट्रेस, ज्याला आपण डिनोट करतो टाऊ ने. फॉर्म्युला काय होता? पी इज इक्वल टू, पूर्ण सर्कमफरन्स कन्सिडर केलं होतं आपण, पी इज इक्वल टू पाय इंटू कोर डायमीटर इंटू लेंथ इंटू शेअर स्ट्रेस, हे म्हणून मल्टीप्लायला काय आलं होतं? टाऊ, है ना. सो आपल्याला पीडी, सॉरी पीडी, पीडीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. पीडीची व्हॅल्यू किती होती आपली? 65 × 10⁻³. सो हियर 65 × 10⁻³ इज इक्वल टू पाय ॲज इट इज. कोर डायमीटरची व्हॅल्यू आताच आपल्याला माहित पडलेली आणि कोर डायमीटरची व्हॅल्यू आपण किती घेणार आहे? जी डायग्राम त्या टेबलच्या अकॉर्डिंग आहे दॅट इज 34.093 mm कोर डायमीटरच्या जागी. लेंथ ऑफ द कपलर नट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि जी टॉर्कची व्हॅल्यू आहे टाऊ क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आपल्याला, है ना. एकदा चेक करून घे किती दिली, माझ्या इथं रफून गेली बघा. व्हॅल्यू दिली आपल्याला 37.5 MPa. सो हियर मल्टीप्लाय बाय 37.5. कॅल्क्युलेट करून काय फाइंड आउट करणार तुम्ही? लेंथ. सो एल इज इक्वल टू काय म्हणजे 65 × 10⁻³ डिवाइड लाई होईल बाय 34.093 मल्टीप्लाय बाय 37.5. सो हियर वी गेट द व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ द कपलर नट आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आली पाहिजे तुमची जवळपास 16.2 mm. व्हॅल्यू किती येते? 16.2 mm. कशाची व्हॅल्यू आली? ही लेंथ ऑफ कपलर नटची. पण आपण एक कंडिशन जी कन्सिडर केली होती की लेंथ ऑफ कपलर नट जे राहतं ते किती घेतो आपण? सिन्स लेंथ ऑफ कपलर नट स्टीलसाठी सांगितलं होतं ना, इथं काही मेन्शन नाही येतं, तुम्ही हे कायम हेच घेऊ शकता. इज टेकन एज डी टू 1.25 टाइम्स ऑफ डी, एवढी घेतो आपण कपलर नटची व्हॅल्यू. कपलर नटच्या लेंथची व्हॅल्यू आपण डायमीटर ऑफ द रॉड म्हणून घ्या किंवा 1.25 टाइम्स ऑफ डायमीटरच्या इक्वल घेत राहतो. इथं आपली जी व्हॅल्यू आहे डायमीटरची व्हॅल्यू ती किती आहे? 39, आणि ही त्या मानाने भरपूर कमी आहे. मग कधी पण आपण व्हॅल्यू जास्तच घेऊन कन्सिडर करतो ना. सो लेंथ ऑफ द कपलर नट विच इज इक्वल टू डायमीटर आपण कन्सिडर करून घेऊ किती आहे? 39. ठीक आहे. मग आपला आन्सर काय राहील? लेंथ ऑफ द कपलर नट इन द केस ऑफ द शेअरिंग ऑफ थ्रेड, लेंथ ऑफ द कपलर नट किती असणार आहे? 39 mm. ठीक आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की जो कपलर आहे तो क्रशिंग मध्ये पण येतो. सो चेक करूया की लेंथ ऑफ कपलर नट इन केस ऑफ क्रशिंग ऑफ थ्रेड. सो इथं रफ करू आता हे. नेक्स्ट त्याच्यामध्येच वेगळा पॉइंट नाही येतो. चेक दी लेंथ ऑफ कपलर नट इन आपलं शेअरिंग इन क्रशिंग ऑफ थ्रेड. ओके चलो
क्रशिंग मध्ये बोलतोय आता. आता तुम्हाला जर लक्षात असेल तर क्रशिंग मध्ये आपण कोणता पार्ट घ्यायचो, फक्त वरचा पार्ट घ्यायचो, है ना, डायमीटर, आणि त्याच्यामधनं कोर डायमीटर आपण मायनस करायचो. तर फॉर्म्युला डी इज इक्वल टू काय होता, पाय बाय फोर इंटू डी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर, हा एरियाचा फॉर्म्युला होता, पाय बाय फोर इंटू डी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. मल्टीप्लायला काय होतं, नंबर ऑफ थ्रेड्स पर युनिट लेंथ मल्टीप्लाय बाय लेंथ, आणि क्रशिंग म्हणून सिग्मा सी. आता याच्यामध्ये एन काय सांगितलं होतं मी, की एन काय, नंबर ऑफ थ्रेड्स पर एमएम, नंबर ऑफ थ्रेड्स पर एमएम. आता जर तुम्ही, आता हे कुठून माहित पडणार आपल्याला, हा जो टेबल आहे ज्याच्यामधून आपण ही 39 ची व्हॅल्यू काढलेली आहे किंवा 34.093 व्हॅल्यू काढली होती, त्याच टेबल मध्ये त्या पर्टिक्युलर कोर डायमीटर साठी जी पिच दिलेली आहे थ्रेडची, ती पिच किती दिलेली आहे, 4 mm ची. हियर पिच इज इक्वल टू काय दिलंय, 4 mm. पिच इज इक्वल टू 4 mm चा अर्थ काय, की जी आपली थ्रेड राहते ती कितीची आहे, एक थ्रेड 4 mm ची आहे. तर आपल्याला काय पाहिजे, एन मध्ये एका एमएम मध्ये किती थ्रेड आहे, सो नंबर ऑफ थ्रेड्स पर एमएम पाहिजे आपल्याला. सो काय होऊन जाईल, 1/4. 1 mm मध्ये जर त्या ठिकाणी सांगितलं काय बघा, की एक थ्रेड किती एमएम ची आहे, 4 mm ची, तर एका एमएम मध्ये किती थ्रेड राहतील, 1/4, किती होऊन जाईल, 0.25. एनची व्हॅल्यू आपल्याला भेटून गेली. मी काय सांगितलं बघा, एक थ्रेड पिच म्हणजे काय राहतं, आता तुम्ही गिअर वगैरे ज्यावेळेस शिकाल त्यावेळेस तुम्हाला माहित पडेल, गिअर पिच म्हणजे काय राहतं, अशा दोन थ्रेड राहतात ना, या दोन थ्रेड मधली लेंथ राहते ती. तर ती बेसिकली पिच किती आहे, एक थ्रेडची पिच आहे 4 mm ची. आपल्याला पाहिजे काय होतं, की किती थ्रेड्स आहेत ना, नंबर ऑफ थ्रेड्स किती एमएम मध्ये, 1 mm मध्ये, सो 1 × 1/4, तर 1/4 थ्रेड येऊन जाईल. ठीक आहे, नंबर ऑफ थ्रेड पर एमएम किती भेटला आपल्याला, 0.25. पीडी ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, पीडी ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण, 65 × 10⁻³, विच इज इक्वल टू पाय बाय 4. नाउ डी, डी ची व्हॅल्यू आपण काढलेली ऑलरेडी, किती होती, 39. सो हियर 39 स्क्वेअर मायनस डी सी ची व्हॅल्यू आपण काढली होती 34.093. एकदा चेक करून घेता हीच व्हॅल्यू आहे का, कारण माझ्या लक्षात तर आहे पण तरी चुकलं तर. पिच किती आहे, नंबर ऑफ थ्रेड पर एमएम, लेंथ ऑफ दी थ्रेड, लेंथ ऑफ दी थ्रेड आपण आताच काढलं, दॅट इज 39. इथून काय फाइंड आउट करणार तुम्ही, सिग्मा सी ची व्हॅल्यू जी आली पाहिजे तुमची जवळपास, सिग्मा सी ची व्हॅल्यू समजा 23.6 MPa. ओके, सो इथून जर सिग्मा सी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती किती येते, 23.6 MPa. चेक करून घ्या की ही जी सिग्मा सी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे, ही सिग्मा सी ची व्हॅल्यू, दिस व्हॅल्यू मस्ट बी लेस दॅन द व्हॅल्यू गिवन इन द क्वेश्चन. आणि तुम्ही जर पाहिलं तर ही व्हॅल्यू दिलेल्या व्हॅल्यू पेक्षा काय कमी आहे, तर आपण म्हणू शकतो की आपली डिझाईन कशी आता सेफ आहे, ना. तर आपण तिथे पाहिजे तर स्टेटमेंट भी टाकू शकतो की जे क्रशिंग स्ट्रेस आहे ते लेस आहे ऍज कम्पेअर टू द परमिसिबल स्ट्रेस, देअरफोर द डिझाईन इज सेफ. इथे टाकू शकता ना तुम्ही की हे जे स्ट्रेस भेटलेलं आहे तुम्हाला, परमिसिबल स्ट्रेस म्हणजे काय, की जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं होतं याला काय म्हटलं जातं, इंड्यूस स्ट्रेस म्हटलं जातं, जे अप्लाय होत आहे. सो इथे तुम्ही पाहिजे तर मेन्शन करू शकता, सिन्स इंड्यूस क्रशिंग स्ट्रेस इज लेस दॅन परमिसिबल क्रशिंग स्ट्रेस, काय लिहिलं बघा, इंड्यूस स्ट्रेस हे लेस आहे ॲज कम्पेअर टू परमिसिबल क्रशिंग स्ट्रेस, देअरफोर आवर डिझाईन इज सेफ. डिझाईन कशी आपली सेफ. यानंतर हे झालं तुमचं सेकंड प्रोसेस, सेकंड पार्ट डिझाईनचा, ज्याच्यामध्ये आपण लेंथ ऑफ दी कपलर नट काढलं आणि त्याला दोन्ही केसमध्ये चेक केलं, क्रशिंगसाठी पण आणि शेअरिंगसाठी पण. त्यानंतर जे नेक्स्ट आपण फाइंड आउट करणार आहे, ते फाइंड आउट करणार आहे आपण, थर्ड पॉईंट जो आपण फाइंड आउट करणार आहे तो आउटसाइड डायमीटर ऑफ द कपलर नट. बघा आता
आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट काढायचा आहे, आणि आपल्याला माहिती आहे की कपलर नटचा जो आउटसाइड डायमीटर आहे त्याला आपण कशाने दाखवलं होतं, कॅपिटल डी ने. फॉर्म्युला तुम्ही लिहिलेला आहे, काय होता फॉर्म्युला आउटसाइड डायमीटर साठी? आउटसाइड डायमीटर वर हे लक्षात ठेवा की आउटसाइड डायमीटर साठी आपण पी लिहिलेला आहे, बरं, पीडी ने लिहिलेलं होतं. आउटसाइड डायमीटर साठी आपण फॉर्म्युल्यामध्ये पी लिहिलेलं आहे, पीडी लिहिलेलं नाहीये. तर फॉर्म्युला काय होता, पी इज इक्वल टू आहे ना, पी इक्वल टू पाय बाय फोर डायमीटर ऑफ द, पी इज इक्वल टू पाय बाय फोर इंटू डायमीटर ऑफ द कपलर नट ना, कपलर नटचा डायमीटर आउटसाइड डायमीटर मायनस डायमीटर ऑफ द रॉड मल्टीप्लाय बाय सिग्मा टी. क्रशिंग सॉरी टेन्शन मध्येच, टेन्साइल स्ट्रेस मध्येच आपण त्याला काउंट करत राहतो. सॉरी इथं नाव टाकायचं राहून गेलं ना, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट थर्ड डायमीटर ऑफ कपलर नट, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट साठी पी इज इक्वल टू पाय बाय फोर इंटू डायमीटरचा स्क्वेअर मायनस स्मॉल डीचा स्क्वेअर मल्टीप्लाय बाय सिग्मा टी. ठीक आहे, पी ची व्हॅल्यू 50 किलो न्यूटन दिली होती, सो व्हॅल्यू काय पुट करणार, 50 इंटू 10^3 पाय बाय फोर डायमीटर ऑफ कपलर नट आपल्याला काढायचं आहे. तर डी ला तसंच ठेवा, डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी ची आपण व्हॅल्यू किती आली होती आपली 39, इथं आलेली बघा स्मॉल डी ची व्हॅल्यू किती होती 39 स्क्वेअर मल्टीप्लाय बाय सिग्मा टी. सिग्मा टी ची मला व्हॅल्यू मला वाटतं आपल्याला किती दिली होती, 75 मेगापास्कल दिली होती ना, चेक करून घ्यायचा 75 चे पण वाटतं. इथून तुम्ही डी ची व्हॅल्यू काढाल, 4 इकडे मल्टीप्लाय लागेल, पाय आणि 75 इकडे डिवाइडला येतील, सो 50 इंटू 10^3 मल्टीप्लाय 4 डिवाइडला येईल देन पाय आणि 75 विच इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस 39 स्क्वेअर, मायनस 39 स्क्वेअर इकडे येताना प्लस होऊन जाईल, कॅल्क्युलेट करा. इथून तुम्हाला डी ची व्हॅल्यू भेटून जाईल विच विल बी डायमीटर ऑफ द आउटसाइड डायमीटर ऑफ द कपलर नट, आणि जो डायमीटर आला पाहिजे तो येतो जवळपास 48.7 याला अप्रॉक्सिमेटली आपण काय घेऊ शकतो, 50 mm घेऊ शकतो. ठीक आहे, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट किती येत आहे, 48.7 mm येत आहे. यासाठी पण एक कंडिशन लिहिली होती आपण की मिनिमम आउटसाइड डायमीटर जो असतो कपलर नटचा तो किती घेतो आपण, 1.25 ऑफ द डायमीटर. हे कंडिशन्स लिहून दिलेले आहेत मी, पहिली जी व्हॅल्यू लिहिली होती आपण डी टू 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर लिहिलं होतं लेंथ ऑफ द कपलर नट साठी, आणि तेच जर कास्ट आयनचं राहिलं तर आपण काय घेतलं होतं, 1.5 to 2 टाइम्स ऑफ डायमीटर. आता आउटसाइड डायमीटर ऑफ द कपलर नट साठी पण कंडिशन आहे की जो आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट राहतो तो 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर घेतला जातो. सो इथे आपण ते पण स्टेटमेंट मेन्शन करूया, सिन्स मिनिमम आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट इज टेकन एज 1.25 टाइम्स ऑफ डी, देअरफोर कॅपिटल डी इज इक्वल टू काय, 1.25 टाइम्स ऑफ 39 ही व्हॅल्यू फाइंड आउट करा किती येते बघा. मला वाटतं ही व्हॅल्यू, हा इथं दिलेलं आहे बघा, ही व्हॅल्यू येते जवळपास 48.75 mm. आता आपली व्हॅल्यू किती आली, 48.7, सेमच ऑलमोस्ट है ना, आपण याला अप्रॉक्सिमेटली काय कन्सिडर केलंय 50 mm, तर आपण हीच व्हॅल्यू राहू देऊ शकतो. ठीक आहे, तर आपण काय ठेवणार, हीच व्हॅल्यू ठेवणार. जर समजा हे 40-42 असं काही आलं असतं आणि हे 48 आलं असतं तर आपण कोणता आन्सर कन्सिडर केलं असतं, हे वाला, हे आन्सर राहिलं नसतं मग त्यावेळेस. ठीक आहे, ठीक, चल मग आता इथून काय भेटलं तुम्हाला, डी ची व्हॅल्यू पण भेटून गेली, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट भेटलं. आता आउट लास्ट आपण जे फाइंड आउट करणार ते काय फाइंड आउट करणार आहे, आउटसाइड डायमीटर ऑफ द कपलर, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर कशाने दाखवले आपण, आउटसाइड डायमीटर कपलरचा बघा, डी टू डी वन दोन व्हॅल्यूज दाखवले होते, डी टू काढायचं आहे आपल्याला. सो आपण बेसिकली काय करतो, टी रिंग मध्येच कन्सिडर करतो कपलरला, आणि त्या ठिकाणी पण लोड कोणता राहतो, परमिसिबल लोड राहतो, डिझाईन लोड राहत नाही, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, फॉर्म्युला काय होता,
बाहेरच्या डायमीटर मधनं आतला जेवढा हॉलो सेक्शनचा डायमीटर येतो मायनस करायचा आहे. सो पी इज इक्वल टू पाय बाय फोर इंटू डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर इंटू सिग्मा टी. हा फॉर्म्युला आहे. पण आता यामध्ये तुम्हाला जर माहिती आठवलं असेल तर आपण डी वन ची व्हॅल्यू तर अजून काढलीच नाहीये, है ना. तर तुम्हाला त्यासाठी एक कंडिशन लिहून दिली का माझ्या लक्षात नाही बघा, कारण मला पण एकदम आता ज्यावेळेस मी तो क्वेश्चन बघितला त्यावेळेस आठवलं की कदाचित आपण ही व्हॅल्यू दिलेली नाहीये. पण जर नाही लिहिली असेल तर इथून तुम्ही तुमच्या डिझाईन प्रोसिजरमध्ये जाऊन तिथे एवढा एक पॉईंट मेन्शन करून घ्या की इनसाइड डायमीटर ऑफ द कपलर जो राहतो तो डी प्लस सिक्स कन्सिडर केला जातो. इथे लिहून देतो मी इनसाइड डाया ऑफ कपलर दॅट इज डी वन इज इक्वल टू डी प्लस सिक्स एम एम. काय लिहिलं जातं त्याला डी प्लस सिक्स. डी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली. डीची व्हॅल्यू किती आहे 70, सॉरी डीची व्हॅल्यू 39. सो 39.6 किती होईल, 39 प्लस 6 किती होऊन जाते 45. सो डी वन इज इक्वल टू 39 प्लस 6 दॅट इज 45 एम एम. ठीक आहे, ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. नाव आपली जी कंडिशन आहे याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करूया. इथून काय फाइंड आउट करणार आहे आपण डी टू ची व्हॅल्यू. ठीक आहे, सिग्मा डी ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे 75 आहे. सो पी ची व्हॅल्यू पी इक्वल टू किती आहे, इट इज 50 इंटू 10^3 विच इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी टू स्क्वेअर मायनस डी ची व्हॅल्यू 45 स्क्वेअर मल्टीप्लाय बाय सिग्मा टी ची व्हॅल्यू दॅट इज 75. 4 इकडे येताना मल्टीप्लाय, सो हिअर डी टू स्क्वेअर मायनस 45 स्क्वेअर. ज्यांना याच्यात डाऊट असेल त्यांनी एक एक स्टेप करा, काही हरकत नाही. 4 इकडे आणू पाहिजे 50 × 10^3 मल्टीप्लायला 4. बऱ्याच जणांना हे सगळं जमून जातं पण कॅल्सीमध्ये प्रॉब्लेम होऊन जातो, त्यामुळे जे डिवाईडला राहतं ते इकडे आणायचं, जे मल्टीप्लायला राहतं ते डिवाईडला येऊन जातं. पाय मल्टी पाय वरती होतं ना न्युमरेटरमध्ये, 75 कुठे आहे न्युमरेटरमध्ये, खाली काहीच नाही म्हणजे 1, इथं खाली काय 4, तो इथं आणला आपण. पाय खाली होऊन जाईल मल्टीप्लाय बाय 75 इज इक्वल टू डी टू स्क्वेअर मायनस 45 स्क्वेअर. डी टू ची व्हॅल्यू काढायची आहे, सो डी टू स्क्वेअर इज इक्वल टू ही पूर्ण ब्रॅकेट ॲज इट इज, याला कॅल्क्युलेट करा. जी काय व्हॅल्यू भेटेल 5 × 10^4 म्हणजे हे मिळेल तुमचं 20 × 10^4 डिवाइड बाय 75 × π मायनस इकडे आला तर प्लस 45 स्क्वेअर. सो इथून काय भेटणार आहे तुम्हाला डी टू ची व्हॅल्यू, ते कशात भेटेल एम एम मध्ये. आन्सर किती त्याचं, डी टू ची जी व्हॅल्यू आहे ती आपली येते जवळपास समजा 53.6 एम एम. ओके, डी टू ची व्हॅल्यू किती येते 53.6 एम एम. ना जसं आपल्याकडे लेंथ ऑफ कपलर नटसाठी कंडिशन होती की आपण डी टू 1.25 टाइम्स ऑफ डी घ्यायचो, आउटसाइड डायमीटर ऑफ द कपलर नटसाठी कंडिशन होती की आपण ती व्हॅल्यू 1.25 टाइम्स ऑफ डी घ्यायचो स्मॉल डी, है ना. तसं सेम आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर साठी पण आपल्याकडे कंडिशन आहे की आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर इज टेकन एज 1.5 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द रॉड, है ना. ओगस मिटून टाकलं मी त्याच्यात लिहिलेलं होतं, थोडंसं चेंज करावं लागेल. ठीक आहे, कोई दिक्कत नाही, परत लिहून घेऊया. बघा मी या ठिकाणी लिहून ठेवलं आहे व्हॅल्यू, द आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर इज टेकन एज 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर. सो डी ची व्हॅल्यू आपण पुट केली 39, ती येऊन जाते तुमच्या जवळपास 58.5 एम एम च्या जवळपास. तर त्याला अप्रॉक्सिमेट करून आपण व्हॅल्यू किती घेणार आहे 60 एम एम घेणार आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यू जर आपण 60 एम एम घेतोय तर ही जी मॅक्सिमम व्हॅल्यू आली आपण ती कन्सिडर करतो काय. ओके, सो त्यानंतर आता हे सगळे चारही पॉईंट झाल्यानंतर नेक्स्ट दोन पॉइंट्स जे अजून राहिलेले आहेत, एक होतं तुमचं त्याच्यामधलं लेंथ ऑफ द कपलर बिटवीन द नट्स, दोन नट मधली लेंथ ऑफ कपलर, लेंथ ऑफ कपलर बिटवीन नट्स. ओके, काय लिहून दिलं होतं की एल इज इक्वल टू काय राहतं, ती व्हॅरी करत असते अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन. पण मी तुम्हाला सांगितलं पण होतं की इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन, बट कन्सिडर साठी ही घेतली जाते की लेंथ ऑफ द कपलर इज 6 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द रॉड. सो 6 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ रॉड म्हटलं की 6 × 39 आणि इथं मल्टिप्लिकेशन केलं 9 × 6 = 54, 5 returns 18 + 5 = 23. सो किती आलं लेंथ ऑफ द कपलर, लेंथ ऑफ द कपलर बिटवीन द नट्स किती येते 234 mm.
त्यानंतर आपण फाइंड आउट केलं होतं थिकनेस ऑफ कपलर. थिकनेस ऑफ कपलर साठी व्हॅल्यू काय होती, दॅट टी वन इज इक्वल टू 0.75 टाइम्स ऑफ द डायमीटर. कदाचित तुम्हाला हे सगळ्यात फास्ट एक दोनदा एकदा जर तुम्ही हे फॉर्म्युले व्यवस्थित रिवाइज केले ना, तर तुम्हाला हे टर्न बकरचे फॉर्म्युले आरामात लक्षात राहून जातील, कारण काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये. काय फाइंड आउट केलं आपण इथून, थिकनेस ऑफ कपलर. थिकनेस ऑफ कपलर किती घेतलेलं आहे आपण, त्याला दाखवलंय टी वन ने. सो टी वन इज इक्वल टू काय होतं, इट इज 0.75 टाइम्स ऑफ डायमीटर. सो हियर 0.75 टाइम्स ऑफ 39 यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ थिकनेस ऑफ द कपलर. अँड थिकनेस ऑफ कपलर आलं पाहिजे, ओके. सो थिकनेस ऑफ कपलर येते 29.25 mm, विच कॅन अप्रॉक्सिमेटली रिटन एज 30 mm. आणि थिकनेस ऑफ कपलर सोबतच आपल्याला काढायचं होतं थिकनेस ऑफ कपलर नट. आणि थिकनेस ऑफ कपलर नट काय, दॅट टी इज इक्वल टू 0.5 टाइम्स ऑफ डायमीटर. सो हियर टी इज इक्वल टू 0.5 × 39 किती येईल ते 19.5. त्यालाच आपण अप्रॉक्सिमेटली किती घेणार, 20 घेऊन घेणार. 19.5 mm अप्रॉक्सिमेटली टेकन एज 20. सो ही पूर्ण डिझाईन प्रोसिजर झाली फॉर द टर्न बकल, ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं टर्न बकल पण संपलेलं आहे. जी मॅक्सिमम व्हॅल्यू येईल ती कायम कन्सिडर करा, त्याच्या कंडिशन्स लक्षात ठेवा, कुठं किती टाइम्स ऑफ डायमीटर आहे. कारण पूर्ण डिझाईनमध्ये आपण काहीही केलं, फॉर्म्युले जरी वापरले तरी लास्टला काहीतरी कंडिशन आहेच की 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर घ्या, 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर घ्या, 6 टाइम्स ऑफ डायमीटर, 0.75, 0.5, मल्टिपल पॉईंट्स आहेत हां. तर सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं तुमचं टर्न बकल संपलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण लिव्हर स्टार्ट करूया आता.